छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून रयतेला बाहेर काढणारा एक जाणता राजा. सर्वास पोटास लावणे आहे हा माझ्या शिवबा राजाच्या स्वराज्याचा जाहीरनामा. परकीयांच्या आक्रमणातून मुक्त करीत असताना महाराजांनी स्वतःच्या जीवाची पर्वा देखील केली नाही. दख्खनचा प्रत्येक दगड आणि माती याची आजही साक्ष देत आहे. महाराजांनी या डोंगर कपऱ्यामधील सवंगड्यांना मावळ्यांना सोबत घेतले आणि उभे केले हे रयतेचे राज्य. इथला प्रत्येक मावळा राजांसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यास तयार होता. कारण राजांनी इथे पेरली होती ती निष्ठा निष्ठा आणि निष्ठा. कोल्हापूर जिल्ह्यातील याच पन्हाळा गडावर महाराज कैद झाले असता त्यांना सोडवण्यासाठी छातीशी मरण बांधून उभा होता तो पन्हाळ्याच्या पायथ्याचा नेबापूरचा वीर शिवा काशीद. हा शिवा काशीद म्हणजे जणू प्रति शिवाजीच. बहिरजी, या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील आमच्या अनेक आठवणींनी जोडलेला हा पन्हाळागड. इथं आलो की आम्हाला आठवतात ते 4 महिने. पन्हाळ्यावर असताना सिद्धीचा वेडा पडला होता. ते दिवस होते पावसाळ्याचे. गडावरची रसद देखील संपली होती. पण आम्ही हार मानली नाही. सिद्धीचा वेडा कसा फोडावा हा विचार करीत असताना तुम्ही आमच्याजवळ शिवाकाशी त्याला घेऊन आला होता. भैराज, शिवाकाशीद म्हणजे अगदी हुबेहूब तुमच्यासारखाच दिसणारा होता. या पन्हाळ्याच्या आरशात पडलेलं जणू तुमचं प्रतिबिंबच. तेव्हा मला वाटलं की या शिवाकाशीदला पाठवून सिद्ध्याला हुलकावणी द्यायची. आणि त्यामुळेच तर राज आपण सिद्ध्याच्या हातावर तुरी देऊन छान निघालो. राज पर आपला शिवा मात्र गमावला. बहिरजी, अहो बहिरजी, याचंच तर वाईट वाटतं आम्हाला. अशा निष्ठावंत मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण गमावला. बदल्यात आम्ही त्यांना देतो तरी काय? आमच्या बाजीने देखील याच वेळी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केला. मने लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अरे कितीही निष्ठा. राज, अव तुम्ही हे समद सौतासाठी करताय सावे. ह्या मुघली सल्तनीनं पार हैराण केलं होतं. आया बहिणींच्या आबरू पार येशीवर टांगल्या होत्या. तुम्ही आमच्या हातात तलवार दिली आणि तवा कुठं आमच्या मनगटात बळ आलं. तुम्ही स्वराज्याचं हे सोनेरी स्वप्न दाखवलं आणि म्हणून तर ते सपान पूर्ण कराया आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही. राज, आम्हीच नाही, इथून पुढचा प्रत्येक मावळा तुमच्यासाठी आणि या स्वराज्यासाठी तलवारीशी मरण बांधून उभा असेल. राज, या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये पेरली आहे जिद्द, चिकाटी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा. तवा आम्ही ह्या जन्मी नाही तर 7 जन्मी तुमचं चाकर राहणं पसंत करू. जगदंबा,